तुम्हाला सांगतो कसली मस्त आहे रे ती शुभी, क्लास आणि सॉलिड लाईन देते, सॉलिड लाईन देते. गाडी काढली ना की ती बाल्कनीत काहीतरी केस बीस सुकवते. गाडी घेऊन आलो की ही आपली उभी नुसती एक टक कुठेतरी बघत बसते. आ कसली दिसते रे ती त्या पोजमध्ये. आ बरं वर यावं तर ही कपडे वाळवते. फुल लाईन, फुल लाईन, आपल्याला काय टेन्शन नाही. अरे बापू तुझी तर मजा. अरे मग जाय रे, ही श्रीमंती असते कशासाठी आणि गरिबांची पोरगी असते कोणासाठी? श्रीमंतांसाठी. आणि शुभी पण काय करणार सांग ना मला, काय करणार? बाप असा फाटका कुठेतरी कोपऱ्यात खोकत बसलेला आहे, आई आपली बापाच्या कानाशी कचा 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 बोंबलती आहे. ती जयद्याची बायको ती तो कायम पिडत असते जयद्या पूल हातात त्याच्या बायकोच्या. आणि जयद्या म्हणजे बकरी परवडली ते जयद्यापेक्षा. बकरी कायम बायको समोर नाही. काय रे समजतोस काय स्वतःला? आमच्या गरिबांच्या पोरी बाई काय रस्त्यावर पडल्यात काय? मस्ती आले का तुला? मस्ती आले माय झालंय तुला काय? तुझ्या पैशांचा, तुझ्या गाडीचा, तुझ्या या या भारीतल्या शर्टांचा, कपड्यांचा कोणाला रूप दाखवतोस? हा माझ्या बापाला इम्प्रेस करतोस तू? हा माझ्यावर जळतोस तू? माझ्यावर जळतोस? अरे आज काय तर माझ्या बहिणीच्या हॅट टाकलास तू? हा माझ्या हॅट टाकलास आणि काय एकटाच काय बडबडतोय? मला काय करायचंय, तुमचा काय संबंध? बाकी तू तरी काय करणार म्हणा चिडल्याशिवाय? नाही म्हणजे आपण सत्ताहीन, शक्तीहीन, हातबल, एकदम सरळ साधी माणसं. आता आपल्याच घरातल्या पोरीबाळींच्यावर हा प्रसंग आला, काय करायचं? काय सहानुभूतीची गरज नाही आहे तुमच्या? अरे असं कसं म्हणतोस, दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणं शेजार धर्म नाही का? हो मग दिलीपने शोभीला जिन्यात अडवलं तेव्हा कुठे गेला होता तुमचा शेजार धर्म? दादा, दादा कुठे निघालायस? तुला काय करायचंय? कुठेही जाईन मी, बांगड्या भरून येतो. रडू नकोस, रडू नकोस, त्या दिलप्याकडे जातो काय व्हायचं ते होऊ दे. वंश मी तुम्हाला सांगून ठेवते, ह्यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं ना आयुष्यात तोंड बघणार नाही मी तुमचं. गुंड तो ते गुंड पिस्तूल घेऊन फिरतात खिशात, माहिती आहे तुम्हाला? चला घरात चला, सकाळपासून झालंय ना तेवढं पुष्कळ झालंय, आता आणखीन काय काय दाखवणार आता मला? तुझ्यामुळे रात्रपाळी करून आल्या आल्या त्यांना घरातून बाहेर पडावं लागलं, तर कुठे असतील काय करत असतील कुणास ठाऊ. इथे अशी उभी राहू नकोस ग, घरात जा. दिलीप साहेब आहेत का त्यांना भेटायचो? साहेब बिझी आहेत, कोणाला मग सांगू? त्यांना सांगा जयदीप साठम आले, जयदीप साठम. मी काय काम काय काम नाही काही नाही. <Sess->
काय गं हे तू अजून इथेच उभी आहेस? तुला मग कशी जाताना सांगून गेलं होतं ना मी घरी जा म्हणून? तुलाच उभं राहायची हौस आहे इथे? तुझ्याशी बोलते ना मी? अगं काय वेगळं करते मी? याच चाळीत मी लहानाची मोठी झाले, या गजांना धरून चालायला शिकले मी, इथेच खेळले बागडले. आता जर इथेच मला इनसिक्युअर वाटत असेल तर दुसरीकडे कुठे जाऊ मी? सांग ना कुठे जाऊ दुसरीकडे? इथे माझे आई वडील राहतात, माझा भाऊ राहतो, इथे माझं घर आहे आणि इथेच तोंड लपवून जगायचं मी का? काच उत्तर दिलं ना दिलीपने, पण माझा काय दोष आहे त्यात? हा प्रश्न मूर्खपणाचा आहे. दोष असो वा नसो, बदनामी कोणाची होते? बाईचीच ना. नसती बदनामी मी सहन करणार नाही. मग काय करणार? नाचणार? काय विचार काय तुझे? भाऊ आल्या आल्या उन्हात अनात गेलाय ना बहिणीच्या न्यायाची भीक मागायला. अगं आता इथे आणखीन काहीतरी करून ठेवू नका, नाही तर निस्तराला आहोत आम्ही. राह बाई राह, तुला इथे या गजांना धरून उभं राहायचंय ना? राह, फडकावा स्त्री स्वातंत्र्याचे झेंडे. चाळीतली मुलं येऊ देत आणि मारू देत शिट्ट्या. दिलीप का आयटम? शेळपट भिकरी पाठीचा कणा नसलेली जमात आमची, सतत स्वतःच्या कोशात जगणारी, जीवच द्यावा कुठेतरी जाऊन. खोकणारा वाकलेला बाप, काय तोंडाला येईल ते बोलणारी आई, कटकटी बडबडी बायको आणि आता काय तर ती शोभी, ती शोभीची चर्चा. मग तिचं लग्न, तिचं लग्न एक डोखीदुखी, त्यासाठीचा खर्च, त्यासाठी घ्यायला लागणारं कर्ज, मरा सुटकाच नाही. काय झालं बाबा? आता काय व्हायचं बाकी राहिलं? तो नालायक चार चौघात म्हणाला कसा? तुमच्या शोभीचं नशीब चांगलं म्हणून तेवढ्यावरच. अगं बाई, म्हणजे पुन्हा कधी भेटले तर तो? अरे पण तुला भेटला का तो? नाही नाही, म्हणजे साळकरी सांगत होते. म्हणजे तुला भेटलाच नाही तर तू माझी वाट पाहत बसणार आहे का तिथे? पण चांगल्या शिव्या घालून आलो त्याला. अरे पण आता पण काय बाबा, तुम्हाला काय वाटलं? ह्याने तिकडे जाऊन त्या दिलीपचा जीव घ्यायला हवा होता. अगं तसं नाही गं, पण घराण्याच्या अबरूचा प्रश्न आहे ना. हो ते काय नाही जयदीप, तू चांगला खडसाव त्याला, चप्पल घेऊन उभा राहा. अरे त्याचा असा मावालीपणा आपण चालू देता कामा नये. आज त्यानं शोभीची खोडी काढली आहे, उद्या चाळीतल्या दुसऱ्या कुठल्याही मुलीची खोडी काढेल. चांगली कणिक टिमली पाहिजे त्याची, आठवण राहील अशी अद्दल घडवली पाहिजे त्याला. अहो काहीतरी काय सांगताय बाबा तुम्ही? आणि हे आपल्या चाळकरी माहिती आहेत ना तुम्हाला, त्यांचं म्हणजे त्यांना स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. उद्या आले सांगत आमच्या मुली नाही हो त्यातल्या, तर काय उत्तर देणार तुम्ही त्यांना? मग काय करायचं काय आता? बस झालं, आता बस झालं. माझ्या मागे आता नुसता जंजाळ लावू नका. हे टेन्शन आणखी घरात किती दिवस चालणार आहे कुणास ठाऊक. ह्याला तरी काय गरज आहे, कुठली गोष्ट कुठे थांबवायची कळतच नाही. एखादी गोष्ट ताणायची म्हणजे किती. झालं ते झालं, मरू दे. आपल्याला परवडणार आहेत का ह्या गोष्टी? घड्याळाच्या काट्यावर आणि कॅलेंडरच्या तारखांवर बांधलेलं आयुष्य आपलं. एखाद्या गोष्टीच्या मागे लागायचं म्हणजे किती लागायचं.
बरं ह्यातून काही निभाव लागणार आहे का आपला? तर तेही नाही. कसली परिस्थिती, हा कसला जन्म. वहिनी, बाईलाच सांभाळावं लागतं ग. आपली चूक असो नसो, बदनामी ही शेवटी बाईचीच होईल. तीच सगळ्यांच्या चेष्टेचा विषय बनते. आणि यात तुझी माझी काही चूक नाही. दुनियेनेच तर शिरीत घालून दिली आहे ना, त्याला आपण तरी काय करणार आहोत. तुझा स्वच्छ हातपाय तोंड धू आणि अभ्यासाला बस. काढून टाक बघू सगळं डोक्यातून, विसरून जा सगळं. हां, मी पटकन जेवणाचं बघते. हे आले की आपण सगळे एकत्र जेवायला बसू. हळूहळू सगळी परिस्थिती निवळेल, सगळं निवळेल. चालेल वहिनी. हो वहिनी, चहा टाका फर्स्ट क्लास. मी आलोय दिलेप मंगाबीरो. हां, काय नाही, तू मला भेटायला आला होतास. नाही, खरं म्हणजे माझंच तुझ्याकडे काम. एक प्लान टाकतोय मी. चांगले, मोठं प्रोजेक्ट आहे. एका केमिकल इंजिनियरची गरज आहे. केमिकल इंजिनियर आहेस ना? मी मी तेच म्हटलं त्यांना, कशाला इकडे तिकडे जा. अरे आपला जयदे आहे ना. काय? हो, लाखात एक माणूस आहे, अप्रतिम, स्वभावाला फार छान. शेवटी त्यांना मान्य करावं लागेल. कोणाला? अरे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला. दे, तुझी ती भिकार नोकरी आहे ना, त्याला आता राजीनामा दे. समजलं का? काय नाही, एक 22,000 स्टार्टिंग आहे. एक 3,000 स्क्वेअर फूटचं काहीतरी कॉटेज आहे, बंगलाच म्हण ना. शोफर ड्रिव्हन कार आहे, अटेंडंट आहे. एवढं मी आता सँक्शन करून घेतलेलं आहे. ओके आहे ना? ओके आहे ना? मग कधी जॉईन होतोयस ते सांग. कधी जॉईन होतो? अरे तिकडे काय बघ. अरे शोभी, हिला काय झालं?
सांगतो शोभी जाम हुशार आहे तिला शिकवायचं आता तुझा पगार वाढलाय तिला फॉरेनला पाठवायचं समजलं का आपली पोरगी आहे 21st century गर्ल झाली पाहिजे समजलं का काय पण ही काय गडबड आहे का नाही नाही म्हणजे तू काल तिला जिन्यात छेडलंस कोणी मी काल कधी केव्हा का माय गुडनेस कम ऑन जयद्या अरे नुसतं एक फ्लाइंग किस दिलं मी तिला हे फॉरेन मध्ये रुटीन आहे कम ऑन ऍप्रिशिएट करण्याची एक पद्धत आहे ही कम ऑन जयद्या ग्रो अप अरे तिकडे असेल नाही तिकडे असेल पण आपल्या इथे चालत नाही ना म्हणजे उद्या तिच्याशी लग्न कोण करणार उद्या मूर्खासारखं बोलू नकोस लग्न कोण करणार म्हणे अरे एवढ्या सुंदर मुलीला कोण नाही म्हणणार आहे ते आहे आणि ते काय लग्न काय कोण करवत नाही ते होतात समजलं का बरं मला एक सांग उद्यापासून तू जॉईन होतोस ओके तुला घ्यायला गाडी येईल लहर आली होती ना तुम्हाला ते पोहे पण केले काढा ना काय झालं ग अगं रडू नको सारखं रडायचं काय त्या चालायचंच अगं कसा झालाय वंडरफुल मार्वेलस ह्यांच्या नोकरीच पक्क उद्यापासन अरे जय दे तू घे नको झालेत त्यांचे मगाशी हो आतमध्ये झालेत काय खरं म्हणजे मी आभारी आहे तुमची नाही हो शेवटी तुम्ही हो तुम्हीच ओळखलं त्यांना खरं काय ते केवढे हुशार आहेत आमचे हे पण काय नाही हो कुणाला त्याचं या दुष्टचक्रात अडकून पडले होते मी आभारी आहे तुमची मस्त हो हे मस्त घे माझ्यातलं घे अगं एवढे रडण्यासारखं काय आहे त्याच्यात अशा गोष्टी घडायच्याच अरे मालकाचा मुलगा तो त्याला कोण विचारणार का शोभीच्या हात काय शिवले होते मुस्काटात ठेवून का नाही दिली त्याने त्याच्या ही कुंडी का नाही डोक्यात घातली त्याच्या अगं जिन्यातनं ढकलून का नाही दिलं त्याने का नाही सावा घेतला त्याचा हा 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 शोभी काय मूड नाहीये अरे जयद्याला कॉंग्रॅट्स कर त्याला मी आता